नमस्कार, नो एव्हरीथिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आजकालचं जे धकाधकीचं जे जीवन आहे, त्या धकाधकीच्या जीवनामुळे आपल्याला वेळच्या वेळी आपलं जेवण होत नाही, आपल्याला घरचं जेवण भेटत नाही, त्यामुळे आपण वडापाव, पॅटीस असे अनेक फास्ट फूड आपण खात असतो. आणि ह्या फास्ट फूडमुळं आपली जी पचनसंस्था आहे ती पचनसंस्था खराब होण्यास कारणीभूत ठरतात. म्हणूनच मित्रांनो, आज या ठिकाणी मी तुम्हाला एक घरगुती उपाय सांगणार आहे. तो उपाय जर आपण जर केला तर आपलं जी पचनसंस्था आहे ती पचनसंस्था व्यवस्थित होणार आहे, आपलं पोट व्यवस्थित साफ होणार आहे. आणि पर्यायाने आपलं पोट व्यवस्थित साफ असेल तर आपल्या चेहऱ्यावर जे पिंपल्स येतात ते पिंपल्स येणार नाहीत. तसेच आपल्या चेहऱ्यावरचं तेज जे आहे ते तेज व्यवस्थित राहणार आहे, चेहऱ्यावर चमक येणार आहे. आणि पर्यायाने आपलं जे वजन असेल, आपल्या शरीरातली जे अनावश्यक चरबी असेल ते अनावश्यक चरबी निघून जाणार आहे. तसेच आपल्या पचनाशी संबंधित आणखीन एक महत्त्वाचा आणि मोठा विकार जो आहे तो म्हणजेच मूळव्याध. मूळव्याधाचा सुद्धा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होत असतो आणि त्यामुळे आपल्याला चेहऱ्यावरचं तेज निघून जातं, पिंपल्स येतात, पुटकुळे येतात आणि त्यामुळे आपला चेहरा जो आहे तो विद्रूप होतो. पण मित्रांनो, आज या ठिकाणी मी जो उपाय घेऊन आलेलो आहे आणि त्यामुळे आपलं जे पोट साफ होणार आहे, पर्यायाने त्याच्याशी संबंधित सर्व जे विकार आहेत ते विकार नष्ट होऊन आपलं जे आरोग्य आहे ते तंदुरुस्त राहणार आहे, आपला जो चेहरा आहे तो चमचमीत राहणार आहे, व्यवस्थित राहणार आहे आणि आपल्या चेहऱ्यावरची जी चमक आहे ती चार चौघांमध्ये उठून दिसणार आहे. परंतु मित्रांनो, तुम्ही म्हणाल की हे झालं खरं, परंतु हा उपाय नेमका कसा आणि कधी करायचा? तर मित्रांनो, एक ग्लास आपण कोमट पाण्याचा घ्यायचा आहे. कोमट पाणी घ्यायचं आहे संध्याकाळी झोपण्यापूर्वी, जेवण झाल्यानंतर कोमट पाण्याचा ग्लास घ्यायचा आहे आणि गावरान आपण तूप घ्यायचं आहे. ते तूप जे आहे, एक ग्लास पाण्यामध्ये आपण एक चमचा गावरान तूप टाकायचं आहे आणि त्याचं सेवन करायचं आहे. कोमट पाण्यामध्ये आपण जर तुपाचं जर सेवन केलं तर आपलं जे पोट आहे ते पोट सकाळी अगदी वेगाने साफ होणार आहे, अगदी कमी कष्टामध्ये तुमचं पोट साफ होणार आहे आणि त्यामुळे तुमची जी चरबी असेल ती चरबी निघून जाणार आहे, तुमचं वजन कमी होणार आहे, तुमच्या चेहऱ्यावरचं जे पिंपल्स असतील ते पिंपल्स निघून जाऊन चेहऱ्यावरची तुमच्या चमक जी आहे, तुमचे जे चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या असतील त्या सुरकुत्या निघून जाणार आहेत. कारण याच्यामध्ये अँटी एजिंग प्रॉपर्टीज मोठ्या प्रमाणात असतात आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्याचं जे तेज आहे ते तेज अत्यंत चांगल्या प्रकारे खुलून दिसणार आहे. तशी तुमची जी केसांची जी वाढ आहे ती केसांची वाढसुद्धा भरघोस होणार आहे. मित्रांनो, तुम्ही म्हणाल की हा एकदम साधा सोपा उपाय आहे आणि त्याचे एवढे फायदे कसे काय आहेत, तुम्ही एकदा ट्राय करून बघाच आणि तुम्हालासुद्धा या चमत्काराचा अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा. तसेच आमचा जर चॅनल जर अद्यापपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. नवीन अशाच पॉवरफुल चमत्कारिक उपायासह आपण भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.